शिवसेना भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रवादी पक्षाच्या महायुतीच्या वतीनं कोल्हापूर उत्तरमधून शिवसेनेच्या धनुष्यबाण या चिन्हावर सन्माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब यांच्या मार्गदर्शनानं आज माझी उमेदवारी या ठिकाणी जाहीर झालेली आहे। उमेदवारी जाहीर होत असताना या मतदारसंघामध्ये ज्यांनी ज्यांनी उमेदवारी मागितली ते सर्व बलाढ्य उमेदवार होते आणि त्यामुळं या प्रक्रियेला थोडा उशीर झाला। आपले सन्माननीय मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांनी संपूर्ण राज्यामध्ये कुठल्याही प्रकारची बंडखोरी केली जाणार नाही यासाठी संपूर्ण संयमानं काही निर्णय घेतले, त्यातला हा निर्णय होता। अर्थात तिन्ही आम्ही जण काल सन्माननीय मुख्यमंत्र्यांची भेट घेतली, तिन्ही बलाढ्य उमेदवार असल्यामुळे थोडा उशीर झाला, पण मला आपल्याला सांगायला अत्यंत आनंद वाटतो की खासदार धनंजय माडिक असतील, सत्यजित नाना कदम असतील, कृष्णराज माडिक असतील यांनी सन्माननीय मुख्यमंत्र्यांचा निर्णय मान्य करून माझ्या उमेदवारीला काल पाठिंबा दिलेला आहे। सन्माननीय मुख्यमंत्र्यांनी त्या दोघांचं देखील पुढच्या राजकीय पुनर्वसनाची त्यांना शब्द दिलेला आहे आणि त्यामुळं मुळातच कोल्हापूर उत्तर हा शिवसेनेचा बालेकिल्ला, शिवसेना प्रमुखांना मानणारा हा मतदार आणि मी दोन वेळा या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व केलेलं आहे। तिसऱ्यांदा या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करण्याची संधी मला या ठिकाणी दिल्याबद्दल मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचं मी या ठिकाणी मनपूर्वक आभार व्यक्त करतो। राजेश लाटकर आता महाविकास आघाडीचे उमेदवार असणार आहेत, आव्हान वाटतं का? कारण सामान्य कार्यकर्ता विधानसभेच्या रिंगणात समोर असणार। मीही सामान्य कार्यकर्ता चळवळीतला, मीही सामान्य कार्यकर्ता विकासाचा, मीही सामान्य कार्यकर्ता सर्व समाजातील घटकांचा, त्यामुळं कार्यकर्त्याचा माझा पिंड आहे। राजेश लाटकर माझे चांगले मित्र आहेत। निवडणूक ही फ्रेंडली खेळावी असं मला वाटतं आणि निश्चितपणे कुठल्याही टीकाटिपणीला एक मर्यादा असावी, एक नवीन पायंडा महाराष्ट्राला घालून द्यावा अशी माझी भूमिका या ठिकाणी आहे आणि म्हणून निवडणुकीमध्ये जय पराजय असतो। मी 2009 निवडणूक जिंकली, 2014 निवडणूक जिंकली, 2019 पराभव झाला। पराभव झाला म्हणून काय आपण खचून जायचं नसतं। मी परत एकदा दुसऱ्याच दिवसापासून कामाला लागलो आणि म्हणून आज मतदारसंघामध्ये माझ्यापेक्षा तुम्हाला जास्त माहीत आहे की मतदारसंघामध्ये आज परिस्थिती कशी आहे। मला माझ्या विजयाची खात्री आहे, तरी पण मी माझ्या मतदारसंघातील सर्व मतदार बांधवांना नम्र विनंती करतो की मला आपण पुढच्या 5 वर्षांसाठी सेवा करण्याची संधी द्यावी। महाविकास आघाडीमध्ये राजू लाटकरांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर आता खटके उडायला सुरू झाले। काल काँग्रेस कार्यालयावर दगडफेक झाली, अनेक इच्छुक जे होते ते आता नाराज दिसत आहेत, कसं फक्त विरोधकाच्या भूमिकेकडे संबंध आहे वाटतं? नाही, खऱ्या अर्थाने मी या ठिकाणी काँग्रेस पक्षाचा निषेध करतो, कारण माझा गेल्या 2019 निवडणुकीमध्ये जरी पराभव झाला असला तरी माझ्या विरोधात निवडून आलेले आमदार चंद्रकांत जाधव यांच्या निधनानंतर आमच्या पक्षानं निवडणूक लढली नाही, तर त्यांना श्रद्धांजली म्हणून श्रीमती जाधव यांना उमेदवारी दिली आणि त्यांना आम्ही विजयी केलं आणि त्याच काँग्रेस पक्षानं जाधवांचा घात केला। स्टँडिंग उमेदवार आज असताना देखील त्या ठिकाणी त्यांचं तिकीट कापलं गेलं, एका स्त्रीचा या ठिकाणी अवमान झालेला आहे जो काँग्रेस पक्षाला शोभत नाही आहे। आणि खऱ्या अर्थानं इतर कार्यकर्ते देखील जुने होते। माझा काँग्रेसच्या नेत्यांना प्रश्न आहे की राजू लाटकर हे काँग्रेसमध्ये कधीपासून आले? हे साधारणतः 1 महिन्या 2 महिन्यापासून आले। मग सचिन चव्हाणने देखील उमेदवारी मागितली होती, निष्ठावान कार्यकर्ते आहेत ते, गेले अनेक वर्ष त्यांचे वडील या ठिकाणी काँग्रेसचे अध्यक्ष होते। शारंगधर देशमुख त्यांची पूर्ण भूमिका महानगरपालिकेतील बजावतात, त्यांची देखील ताकद आहे। त्याचबरोबर वसंतराव मुळीक देखील त्यांच्या खांद्याला खांदा लावून लढलेले आहेत। आणखीन काही लोकांनी उमेदवारी मागितली होती, मग त्यांची निष्ठा, त्यांनी जी निष्ठापणाला लावलेली होती ती फुकट गेली का? आणि म्हणून अशा पद्धतीनं जो काँग्रेसनं निर्णय घेतलेला आहे तो त्यांना घातक ठरेल आणि महायुतीचे सर्व उमेदवार या ठिकाणी जिल्ह्यातले निवडून येतील। थँक्यू।